आपली संस्कृती, आपले संस्कार, सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। परंतु कुठल्या तरी नाईलाजाने तिला तिथं राहावं लागलं असेल तर? कसली विवशता, उद्या तर तुम्ही असेही म्हणाल की नाईलाजाने आम्ही कोणाचा वध केला। परंतु तिचा दोष सिद्ध तर नाही झाला। जोपर्यंत दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत शिक्षा देणं हा न्याय नाही। तुम्हा शहरवाल्यांचा हाच दोष आहे, सगळ्या गोष्टींमध्ये न्याय अन्याय यांचे प्रमाण देत असता, प्रत्येक गोष्टीचा पुरावा मागत असता। अरे भाऊ, भगवंताने मानवाला बुद्धी कशासाठी दिली आहे? तिचा वापर करण्यासाठीच ना। मग सामान्य बुद्धीचा प्रश्न असा आहे की ज्याच्याबरोबर रात्र घालवून आली आहेस जा त्याच्याचकडे। शहरामधल्या नागरिकांच्या नाडीमध्ये तर पुरुषत्वाचं रक्तच नाही राहिलंय। सभ्यतेच्या नावाखाली तुम्ही लोक काय नपुसकांसारखे बोलताय। अरे भाऊ, एक स्त्री सारी रात्र परपुरुषाच्या घरात राहिली आहे, मग तिला काय अधिकार आहे पुन्हा पतीच्या घरी राहण्याचा? परंतु कुठल्या तरी नाईलाजाने तिला तिथं राहावं लागलं असेल तर? कसली विवशता, उद्या तर तुम्ही असेही म्हणाल की नाईलाजाने आम्ही कोणाचा वध केला। परंतु तिचा दोष सिद्ध तर नाही झाला। जोपर्यंत दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत शिक्षा देणं हा न्याय नाही। तुम्हा शहरवाल्यांचा हाच दोष आहे, सगळ्या गोष्टींमध्ये न्याय अन्याय यांचे प्रमाण देत असता, प्रत्येक गोष्टीचा पुरावा मागत असता। अरे भाऊ, भगवंताने मानवाला बुद्धी कशासाठी दिली आहे? तिचा वापर करण्यासाठीच ना। मग सामान्य बुद्धीचा प्रश्न असा आहे की ज्याच्याबरोबर रात्र घालवून आली आहेस जा त्याच्याचकडे। जरी ती निर्दोष असेल तरीही? पण ती निर्दोष आहे याचा साक्षीदार कोण आहे? त्याच्यासाठी साक्षीची आवश्यकताच कुठे आहे? हे तर अनळालाही दिसत भाऊ। अनेक वेळा जे दिसत ते सत्य नाही असत, म्हणूनच या गोष्टीचा निर्णय इतक्या सहजपणे नाही झाला पाहिजे। यावर कुणाचं तरी सारं जीवन निर्भर आहे। जर हे प्रकरण राजाकडे गेलं तर ते यावर विचार न करता निर्णय नाही देणार, त्यांना दोषाचा पुरावा पाहिजे। अरे छोट्या भावा, हे तर त्याचं भाग्य चांगलं होतं की त्या दिवशी त्यांची पत्नींची भेट राजाशी नाही झाली, नाहीतर राजाने या प्रकरणात न्यायाचा विचार केलाच नसता। त्याने विचार न करता आपले सैनिक त्याच्या पत्नीसोबत पाठवले असते की ठेव हिला आपल्यासोबत, नाहीतर सुडावर चढवेन। पण एक गोष्ट तू मला सांग, राजाचे सैनिक तिला तिच्या पतीच्या घरापर्यंत तर पोहोचवू शकत होते, पण काय ते पती आणि पत्नीमधले संबंध सुधरवू शकत होते?